कोरोनामुळे जवळजवळ 2 वर्ष प्रतिबंधात राहावं लागल्यानंतर तुमच्या आमच्यासारख्या माणसांसमोर आता एखाद्या विषाणूचं नाव जरी काढलं तरी अंगाचा थरकाप होतो. अशातच आता 10 वर्षापूर्वी ज्या चिकनगुनियांनी राज्यभरात कहर घातला होता त्याचा नवीन विषाणू जन्मास आला असून सध्या पुणे आणि मुंबई सारख्या ठिकाणी त्यांनी कहर घालायला सुरुवात केली आहे आणि ही बाब राज्यासह देशात धडकी भरवणार आहे. आजच्या व्हिडिओत त्याच पार्श्वभूमीवर आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी कल्याणी सावळे आणि आपण पाहत आहोत महाराष्ट्र भूमी. साधारण 2010-11 वर्ष असेल, चिकनगुनिया नावाचा नवीन आजार राज्यभर पसरत होता. त्यात सांधेदुखी, ताप, खोकला अशी लक्षणं होती. मात्र वर्तमानात पाहिलं तर चिकनगुनियाचा जो हा नवीन विषाणू जन्मास आलाय त्याची लक्षणं आणि धोका हा अधिक तीव्र असल्याचं कळतंय. जसं की सुरुवातीला अचानकच ताप येणं, तसंच रुग्णांच्या फुफ्फुसात आणि पोटात पाणी होणं, सोबतच नाक आणि नसा काळ्या पडणं आता इथपर्यंत तर ठीक होतं, मात्र काही रुग्णांच्या मज्जातंतूचं नुकसान होऊन अर्धांगवायूचा झटका आल्याच्या केसेस देखील समोर आल्या आहेत. त्याचबरोबर पूर्वी चिकनगुनियात रुग्णाच्या प्लेटलेट्स या 80 ते 90 हजार दरम्यान राहायच्या, मात्र आता नव्या विषाणूमुळे आता रुग्णांच्या प्लेटलेट संख्या ही 5 हजारापर्यंत घसरल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनात आलंय. तर 30% रुग्ण असे देखील आहेत ज्यांना उलटे आणि गॅस्ट्रोसारखी लक्षणं दिसत आहेत. शिवाय डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या नव्या विषाणूंची लक्षणं ही डेंग्यूच्या लक्षणांशी समांतर असल्यामुळे त्यांची ओळख पटणं हे कठीण जाते. तर या नव्या विषाणूंचा परिणाम हा लहान मुलांवर आणि वृद्धांवर सर्वाधिक होताना दिसतोय. तसंच पूर्वी चिकनगुनिया बरा होण्यासाठी 5 ते 6 दिवसांचा कालावधी लागायचा, मात्र या नव्या विषाणूचा संसर्ग झाल्यास रुग्ण बरा होण्यास 20 ते 25 दिवसांचा कालावधी लागत असल्याचं डॉक्टर सांगतायत. हा विषाणू पसरतो कसा? हा विषाणू डासांच्या माध्यमातून पसरतो. जेव्हा डास एखाद्या माणसाला चावतो तेव्हा त्या माणसाच्या शरीरातला चिकवा नावाचा पदार्थ हा डासात जातो आणि पुढे तो डास दुसऱ्या एखाद्या माणसाला चावल्यानंतर त्याला चिकनगुनियाची लागण होते. पुढे ही सायकल सुरूच असते. यात अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे हे डास मुख्यतः सूर्याच्या प्रकाशात चावतात तर नाली आणि साचलेल्या पाण्यात आपली अंडी घालतात. तर सध्याला या विषाणूचा मोठ्या प्रमाणात संसर्ग हा पुणे आणि आसपासच्या भागात पाहायला मिळतोय. पुण्याच्या वाघोली, प्रभात रोड, चंदननगर आणि हडपसर या भागात या विषाणूचा सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळतोय. तर आळंदी, मोशी, चाकण आणि भोसरीत देखील लोकांना या विषाणूची लागण मोठ्या प्रमाणात झालीय. तसंच येत्या काळात हा विषाणू आपली पकड आणखीन घट्ट करेल असं देखील सांगण्यात आलंय. त्यामुळे प्राणघातक महामारीत याचं रूपांतर होण्याआधी आपण त्यावर नियंत्रण आणणं गरजेचं आहे. तर यावर सरकारने काय उपाययोजना करायला हव्या, तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट्समधून नक्कीच लिहा.